तर मित्रांनो, आपल्याला माहिती की आपण मागच्या भागामध्ये जे काही सिडकोची लॉटरी आलेली आहे त्याच्यापैकी स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिप या दोन प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे. आज आपण मित्रांनो वास्तुविहार आणि सेलिब्रेशन येथील प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही खारघर येथील सेक्टर क्रमांक 16 जे काही वास्तुविहार आणि सेलिब्रेशन प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा काही शिल्लक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. खरं तर वास्तुविहार सेलिब्रेशन खूप जुनी योजना आहे मित्रांनो. 2008 याचं लॉन्चिंग झालं होतं आणि आत्ता कुठेतरी 24 सुद्धा त्याची काही शिल्लक घरेही काढण्यात आलेली आहेत. नेमकं येथील घरे कशी आहेत, त्यांचा सॅम्पल फ्लॅट कसा, त्यांचा फ्लोर प्लॅन कसा आहे. सॅम्पल फ्लॅट तर उपलब्ध नाही मित्रांनो, साईडवर गेल्यानंतर म्हणजे स्वप्नपूर्ती किंवा व्हॅलीशिल्प किंवा हे सेलिब्रेशनचे सॅम्पल फ्लॅट तरी आम्हाला तिथे आढळून आलेले नाहीत. पण नेमकं या प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्पची माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्या साईटवर तुम्हाला व्हिजिट करायची, कशी जाहिरात बघायची ही सगळी माहिती सांगितलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही कृपया पाहून घ्या. आज आपण जे काही वास्तुविहार जे सेलिब्रेशन आहे, सेलिब्रेशन मध्ये जे काही MIG अर्थातच मिडल इन्कम ग्रुपसाठी जे काही घरे उपलब्ध केली त्याच्या संदर्भात माहिती पाहतो. नेमका घरे कुठे आहेत, किती घरे असणार आहेत, त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे, ही सगळी माहिती आज आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जे काही KS3 MIG साठी जे काही घरे उपलब्ध आहेत, MIG अर्थातच मध्यम उत्पन्न गट, आता मध्यम उत्पन्न गटाचा जे अट असे की तुमचं उत्पन्न हे 9 लाख ते 12 लाखाच्या दरम्यान वार्षिक असणं आवश्यक आहे. पण तुम्ही HSG साठी सुद्धा अर्ज करू शकता. इथे स्कीम कोड बघा, KS3 सेलिब्रेशन MIG असं स्कीम कोड आहे. स्कीम नेम आहे मित्रांनो KS3 सेलिब्रेशन MIG. इनकम ग्रुप आहे मिडल इन्कम ग्रुप आणि अलाउड कॅटेगरीज आहेत जनरल पब्लिक, SC, ST आणि DT या चारच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत. एकूण घरे आहेत मित्रांनो 10. कार्पेट एरिया 43.6 स्क्वेअर मीटर आहे. किंमत आहे 66 लाख रुपये. ही सगळी घरे रेडी टू मूव अर्थातच ताबा देण्यास तयार आहेत. आता या ठिकाणी फ्लोर प्लॅन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे. या ठिकाणी टिपिकल जो काही फ्लोर प्लॅन सिडकोने दिलेला आहे तो आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पहिलं जे काही आहे 443.6 चौरस मीटर डेकसह, इथे डेक देण्यात आलेला आहे. बाल्कनीची आपल्याला खूप सवय असते. तर इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, आतमध्ये एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमलाच डेक देण्यात आलेला आहे, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये बाल्कनी सुद्धा म्हणू शकतो. पुढे आहे पॅसेज आहे मित्रांनो या ठिकाणी. नंतर किचन आहे, सेपरेट किचन आहे. त्याच्यानंतर इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहेत. त्याच्यानंतर आतमध्ये इकडे बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूमला सुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे, अर्थात मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. म्हणून अशा A1 BHK स्वरूपाची ही घरे आहेत. म्हणजे दोनही प्रकारचे घरे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारचे घरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. डेक जे आहे काही काही ठिकाणी या साईडला डेक आहे आणि काही ठिकाणी या साईडला डेक देण्यात आलेले आहेत. पण सगळ्या घरांना तुम्हाला डेक मिळणार आहे. आता अमेनिटीज विचाराल तर सिक्युरिटी कॅबिन, लिफ्ट, पॉवर बॅकअप आणि वेस्ट डिस्पोजल अशा अमेनिटीज असल्याचं नक्कीच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ऍक्च्युअल साईटवर आपल्याला कळेल मित्रांनो की नेमकं तेथील कंडिशन कशी, अजून आम्ही व्हिजिट केलेली नाही पण नेमकं कंडिशन कशी आहे आम्ही लवकरच व्हिजिट करून देणार, दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो त्याच ठिकाणी सेलिब्रेशन, याच ठिकाणी HIG काही घरे आहेत. HIG घरांचे आपण डिटेल्स पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही HIG इन्कम लिमिट आहे ते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की तुमचं उत्पन्न हे 12 लाखापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या HIG साठी अर्ज करू शकता. स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो KS3 सेलिब्रेशन HIG. स्कीम नेम आहे KS4 सेलिब्रेशन HIG. इन्कम ग्रुप आहे हाय इन्कम ग्रुप. जनरल पब्लिक, SC आणि ST या तीनच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध आहेत. एकूण उपलब्ध घरे 23. कार्पेट एरिया 79.18 स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे 1,13,93,000 रुपये. ही सगळी घरे रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता जे काही त्यांनी साईटचा टिपिकल फ्लोर प्लॅन दिलेला आहे तुम्ही तो पाहू शकता कशा प्रकारचा फ्लोर प्लॅन असणार आहे. इथे मित्रांनो तुम्हाला आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे लिव्हिंग रूम देण्यात आलेला आहे. इथे लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूम एंट्री या ठिकाणी आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला प्रशस्त असा हॉल आहे. इथे डायनिंग एरिया देण्यात आलेला आहे. इथे किचन आहे, त्याच्या सगळे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. पुढे गेल्यानंतर इकडे सुद्धा एक टॉयलेट बाथरूम आहे, जे वेगळं सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे. सॉरी, इथे वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे आणि इथे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. इकडे पहिला बेडरूम आहे जो कॉमन बेडरूम आहे आणि दुसरा बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम आहे आणि त्याचा टॉयलेट बाथरूम इथे देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे घर आहेत मित्रांनो. आणि हॉलला डेक देण्यात आलेला आहे, अर्थात तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली आहे. दोन्ही प्रकारचे फ्लोर प्लॅन अशाच प्रकारचे आहेत, त्याचे जास्त काही फरक नाही. फक्त डेक जे आहे त्याची जागा बदलली आहे. काही फ्लॅटमध्ये डेक या साईडला आहे आणि काही फ्लॅटमध्ये तुम्ही बघा हा डेक जे काही डायनिंग हॉल आहे, डायनिंग एरिया तिथे दिलेला आहे आणि पहिल्या याच्यामध्ये डेक जो आहे तो हॉलच्या या साईडला देण्यात आलेला आहे. बाकी जास्त काही असा फरक आहे असं अजिबात नाही. त्याच्यामध्ये दोन दोन तुम्हाला या ठिकाणी फ्लोर प्लॅन देण्यात आलेले आहेत.
तर हे ही आहे मित्रांनो HIGR अर्थातच हायर इन्कम ग्रुप साठीची माहिती, जेणेकरून आता या लॉटरी साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला 27 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आता एकंदरीत मॅपच्या साहाय्याने पाहू मित्रांनो हा प्रकल्प नेमका कुठे आहे तो, ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण नेमका आपण जे काही घर घेतोय नेमकं ती घरे कुठे आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. आता संपूर्ण पहिले तुम्हाला मी नवी मुंबईचा मॅप दाखवतो. हा संपूर्ण नवी मुंबईचा एरिया आहे, इकडे मुंबई आहे, इकडे नवी मुंबई आहे, आणि इकडे तुम्हाला पनवेलचा एरिया दिसून येतो. हे विचुंबी वगैरे दिसतं, हे कळंबोली दिसते इकडे, आणि या साईडला इकडे तुम्हाला करंजाडे, पुष्पक नगर किंवा जे काही एअरपोर्ट आहे, एअरपोर्टचा एरिया सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्हाला मी पहिले घराचा जो काही एरिया आहे तो नेमकं घरी कुठे आहे ते दाखवतो. पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही खारघर टोल मंकी पॉइंट आहे, मंकी पॉइंट पासून पुढे गेल्यानंतर कोपराचा जो काही कोपरा सर्कल आहे तिथून तुम्ही त्या टर्न पासून आतमध्ये जाऊ शकता. आता इथे जो काही कोपरा पॉइंट आहे तिथून आतमध्ये गेल्याच्या नंतर डी मार्ट आहे मित्रांनो, इथून तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला रस्ता दाखवतो व्यवस्थित. हा कोपऱ्याचा ब्रिज आहे, इथून आतमध्ये गेल्यानंतर या रोडने आतमध्ये गेल्यानंतर इकडे डी मार्ट आहे, जे काही तुम्ही पाहू शकता की डी मार्ट खारघर. पुढे गेल्यानंतर तुम्हाला समोरून राईट घ्यायचं आहे, राईट गेल्यानंतर सरळ गेल्यानंतर इथे जो काही तुम्हाला प्रकल्प दिसतात या साईडला आणि या साईडला, हेच आहेत वास्तुविहार आणि सेलिब्रेशन प्रकल्प. आता हे सेलिब्रेशन आहे, हे वास्तुविहार आहे. आता इथे आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो हा सेलिब्रेशन प्रकल्प मी थोडं झूम करतो, हे पहा सेलिब्रेशन. इथे गेल्यानंतर सेलिब्रेशन हाउसिंग सोसायटी असं दिलेलं आहे. या ठिकाणी पहा ही ह्या ज्या काही इमारती आहेत त्या इमारती इथे दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि याच इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. आजूबाजू जो लोकॅलिटीचा विचार केला मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की डीमार्ट इथून जवळच आहे, म्हणजे अगदी वॉकेबल आहे तुम्हाला. या ठिकाणी डीमार्ट आहे, शाळा म्हणा किंवा कॉलेज म्हणा ते सुद्धा जवळ आहेत. मेट्रो स्टेशन इथे खारघरचं, खारघर ब्रिज मेट्रो स्टेशन जवळ आहे. मेन मार्केट जे काही आहे खारघरचं, याच ठिकाणी रघुनाथ विहार जे काही इथे देण्यात आलेलं आहे. मेन मार्केट या ठिकाणी आहे. तुम्हाला सेंट्रल पार्क पाहायचं असेल तिकडे सेंट्रल पार्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सेंट्रल पार्क किंवा इतर ज्या काही अमेनिटीज आहेत, सेंट्रल पार्क जे काही बस स्टँड मेट्रो आहे तिथे, ते सुद्धा इथे पाहू शकता. सेंट्रल पार्क मेट्रो इथे खूप मोठं हब बनतंय, कमर्शियल हब बनतंय, ज्याला आपण BKC2 म्हणू शकतो, ते सुद्धा इथे बनत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून एकंदरीत चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध आहेत. तुम्हाला शाळा कॉलेजेस किंवा इतर ज्या काही अमेनिटीज आहेत त्या जवळच उपलब्ध आहेत. एवढा जास्त काही त्रास होणार नाही असं एकंदरीत दिसून येईल. फक्त एवढंच की मित्रांनो किमती बऱ्याच पैकी जास्त आहेत. आता महत्वाचं मित्रांनो मार्केट व्हॅल्यू काय आहे, मार्केट प्राइस काय आहे असं जर तुम्ही विचाराल, तर या ठिकाणी जे काही सेलिब्रेशन आहे, आता मी 99acre.com जे काही माहिती मिळेल तीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता हे अॅक्युरेट असल्या सांगू शकत नाही. सिडको सेलिब्रेशन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारघर, या ठिकाणी 1 BHKचा फ्लॅट जो काही आहे मित्रांनो तो 75 लाखाला विकला जात आहे, आणि जो काही सिडकोची किंमत आहे ती आहे 66 लाख रुपये, म्हणजे 9 लाखाचा या ठिकाणी फरक आहे. आणि याच्यामध्ये तुझा जे काही कॉस्टिंग आहे सिडकोची, त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे वेगळं असणार आहे. 8 मजल्याच्या इमारती मित्रांनो टोटल या ठिकाणी जे काही इमारती आहेत 8 मजल्याच्या इमारती या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे इथे कार्पेट एरिया आणि बिल्डअप एरिया प्रॉपरली मॅच होत नाहीये, पण नक्कीच जे काही म्हाडाचा जो काही कार्पेट एरिया आहे तो जवळजवळ 460 म्हणजे 470 एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे जो सिडकोने दिलेला आहे. म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे घरे आहेत, आणि तुम्हाला जर रिसेलमध्ये घ्यायचे असेल तर नक्कीच 75 लाखामध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. कदाचित हे कदाचित निगोशिएबल सुद्धा असू शकते. आता भाड्याचा जर प्रश्न म्हटला मित्रांनो, या ठिकाणी 2 BHK जे काही भाडा आहे ते 25,000 रुपये या ठिकाणी आहे दिसत आहे, जे magicbricks.com वरती आहे. तर इथे खारघर सेलिब्रेशन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 685 कार्पेट एरिया 2 BHKचं घर आहे, त्यासाठी 25,000 रुपये भाडं या ठिकाणी कोट करण्यात आलेलं आहे. अदर चार्जेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही सिक्युरिटी डिपॉझिट ते 1 लाख रुपये आहे, त्याच्यामुळं 25,000 रुपये भाडं या ठिकाणी 2 BHK साठी मिळणार आहे. अर्थातच 1 BHK मला दिसून येत नाहीये, पण 1 BHK पकडलं तरी तुम्हाला साधारणतः 10-12 लाखाच्या आसपास या ठिकाणी भाडं मिळू शकते असं आपण नक्कीच सांगू शकतो. म्हणजे ते डिपेंड अपॉन कार्पेट एरिया 12-15 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कदाचित भाडं येऊ शकते. तर एकंदरीत आज आपल्याला खारघर येथील सेक्टर क्रमांक 16 मधील वास्तुविहार आणि सेलिब्रेशन या प्रकल्पाची माहिती मिळाली असेल. पुढील भागात आपण जे काही मास हाऊसिंग योजना आहे त्या योजनेतील घरे नेमका कशा आहेत, तेथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, ही सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर लवकरच मित्रांनो सिडकोची जवळजवळ 25,000 घरांची प्राईम लोकेशनची लॉटरी सुद्धा जाहीर केली जाणार आहे, आणि त्याचे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या भागातून संपूर्ण माहिती देत राहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.